तुम्ही सामान्य लोकेसाठी रडले असते तर कदाचित आम्हाला त्याची थोडीशी क्यू तरी वाटली असती. तुम्ही तुमच्या उमेदवारासाठी लढताय, ह्याच मोठा दुर्दैवी गोष्ट. मोदींचा वापर करून घेत आहेत आणि मोदींवर टीका करतात असं देखील ते म्हणत. याला जोडून असं त्यांनी असं पण म्हटलं की माझा भाऊ हा सेटलमेंट करण्यात पटाईत आहे, त्याला हा माहीर आहे, राज्यात कुठं सेटलमेंट अधिकाऱ्याचं पद जर असतं तर ते त्याला जाणं गरजेचं आहे. तर त्यांनी याच्या अगोदर माफी मागितली. मोठा भाऊही म्हणतं माफी मागतं. एवढा लाचार माणूस हिंदुस्थान कुठं सापडेल का? सापडणार? अरे सेटलमेंट तर तू केल्या 10 ठिकाणी. तू भाजपसोबत सेटलमेंट केली, तू राष्ट्रवादीसोबत केली, तुझ्या पदासाठी तू विधानसभेसाठी सेटलमेंट करतं. काय धंद्या काळाला लावू नको म्हणा, काळाला लागलो ना तर लय वांदा होईल. प्रश्नाच्या शेवटी रवी राणा म्हणाले की आगे आगे देखो होता आहे क्या. करणार तर काय आहे, काही मला असं माहीत आहे का, त्यांची ते जुनी आदत आहे. काही गोष्टी नसलेल्या काही उखळून काढलेल्या, ज्या गोष्टी अस्तित्वात नाही अशा काही गोष्टी काढून बदनाम करण्याचा किंवा एखाद्या वेळेस कुठेतरी अटकून आचारसंहितेत म्हणा एखाद्या गुन्ह्यात अटकवण्याचा प्रयत्न होईल, त्यासाठी आम्ही तयार आहोत छाती फाळून. नवनीत राणाने या डोळ्यातून आंसू काढले आणि म्हणले की माझ्यावर टीका करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर मिळाले सुप्रीम कोर्टात. हां बरोबर आहे, जनतेचं उत्तर काही वेगळं आहे, जनतेच्या न्यायालयात ते हरणार आहे. आणि रडणं म्हणजे सहानुभूती घेण्याएवढी, आता ती सहानुभूती लोकांची संपली आहे, किती डाव रडणार तुम्ही, किती डाव रडणार आहे. आणि निवडणुकीत रडणं चांगलं नसते. तुम्ही सामान्य लोकेसाठी रडले असते तर कदाचित आम्हाला त्याची थोडीशी क्यू तरी वाटली असते. तुम्ही तुमच्या उमेदवारासाठी लढताय, ह्याच मोठा दुर्दैवी गोष्ट. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.